देवेनजी जेव्हा मुंबईचा विषय येतो तेव्हा मुंबईतले काही प्रोजेक्ट आहेत की जे वर्षानुवर्ष कितीतरी सरकार आली आणि ते प्रकल्प मात्र तसे आहेत एक मला माहिती त्यातला मुंबई गोवा हायवे हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही पण तो एक महामार्ग दुसरा एक महत्वाचा प्रकल्प जो मला वाटतं तुम्ही आता गृहनिर्माण मंत्री सुद्धा आहात धारावीचा प्रकल्प की जो असा वाटतं आपल्या मुंबईचं अगदी हार्ट म्हणूयात आपण अशा सारखा प्रकल्प आहे आणि तुम्ही मला वाटतं त्यांचं काम सुरू केलंय पण खरच मुंबईकरांना पहिलं तर तुम्ही मुंबई गोवा हायवे जो सांगितलाय सत्य आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे की काही प्रमाणात त्याच्या या पूर्णपणे आम्ही त्यात फेल झालो होतो म्हणजे त्या टाइमलाईन्स काही अचीव होऊ शकल्या नाहीत पण आता त्याला वेग आलेला आहे आणि होपफुली लवकरच ते पूर्ण होईल पण कधी कधी काय होतं की कंत्राटदार चुकतात किंवा कंत्राटदार चुकीचे येतात मग ते कोर्टामध्ये जातात मग ते टाइमपास करतात अशा अनेक गोष्टी त्या प्रकल्पात झाल्या पण आता त्याला वेग आलाय तो आम्ही पूर्ण करू धारावीच्या संदर्भात मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच आम्ही धारावीच्या बिड्स बोलवल्या होत्या आणि आम्ही सक्सेसफुल बिडर त्यात निवडलेला आहे त्यांना आम्ही एल ओय देतोय जुन्या प्रोजेक्टमध्ये आणि आताच्या धारावी प्रोजेक्टमध्ये मुख्य फरक काय आहे तर धारावीचं जवळजवळ एक लाख लोकांचं पुनर्वसन करायचं आहे सिक्स्टी नाईन थाउजंड हे लिगल आहेत बाकी जे आहेत त्यांना ते जरी आपल्या कायद्याच्या चकोरीत लिगली नसले तरी त्या लोकांना आपल्याला बाहेर काढता येत नाही तर एक लाख घरांचं पुनर्वसन जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे पण या प्रकल्पामध्ये मुख्य प्रॉब्लेम काय होता की लोकांचं पुनर्वसन तिथेच करायचं तर जागा कुठे त्यामुळे याला सेक्टर्स मध्ये विभागून कशा प्रकारे करायचा प्रॉब्लेम होता म्हणून ते सक्सेसफुल होत नव्हतं मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही बेचाळीस एकर रेल्वेची जागा शोधून काढली आणि ती जागा आम्ही केंद्र सरकारला मागितली आणि आता केंद्र सरकारने ती बेचाळीस एकर जागा आम्हाला दिली आहे त्यामुळे आता आमच्याकडे पहिल्यांदा ही बेचाळीस एकर जागा आहे ज्याच्यावर आम्ही थेट प्रकल्प सुरू करू त्या ठिकाणी समजा रिहॅप कंपोनंट आम्ही तयार केला एक सेक्टर दोन सेक्टर जेवढे रिहॅप तिथे तयार करू शकू तेवढ्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी शिफ्ट करू ही जागा क्लिअर करू इथे पुन्हा नव्याने रिहॅप तयार करू असं करत पहिले चार पाच वर्षामध्ये रिहॅप पूर्ण संपेल आणि मोकळी जागा मिळेल आणि मग जो काही आपल्याला डेव्हलपमेंटचा कंपोनंट आहे तो आपण करू शकू याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या की धारावी आमच्याकरता पैसा कमवण्याचं साधनच नाही तिथे ठीक आहे म्हणजे कदाचित त्याचा जो अंतिम पुढच्या सात आठ वर्षात जो अंतिम सेल कंपोनंट किंवा जो काही तयार होईल तो बीकेसी पेक्षा देखील सुंदर होईल पण आम्ही त्याच्याकडे बघत नाही आम्हाला एक लाख लोकांना लिव्हेबल मध्ये त्यांचं पुनर्वसन करणं हे आमच्याकरता महत्वाचं आहे आणि दुसरं धारावी हे केवळ ही झोपडपट्टी नाही आहे धारावी एक ग्रोथ इंजिन देखील आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो की मी जवळजवळ दहा पंधरा वर्ष तर माझे जोडे किंवा मा बॅग ही धारावीतनंच घ्यायचो जगातला कुठलाही ब्रँड तिथे मिळतो तिथेच तयार होतो त्यामुळे आपल्याला इतकी चांगली कारीगरी ही धारावीमध्ये आहे आणि म्हणून जेव्हा याचं प्लॅनिंग केलं ना त्यावेळेस आपण हे ठरवलं की या सगळ्यांना एक चांगली इकोसिस्टम द्यायची जे धारावीमध्ये जेवढे काही वेगवेगळे प्रॉडक्ट बनतायत त्यांचा एक कमर्शियल एरिया आम्ही तयार करतोय त्यांच्याकरता एक आम्ही कंप्लीट डेडिकेटेड अशा प्रकारची कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार करतोय आणि एवढंच नाही तर पहिल्या पाच वर्षाकरता आम्ही त्यांना सगळ्या टॅक्सेसमधूनही मुक्त केलेलं आहे म्हणजे ते त्या ठिकाणी कारण आज बरीचशी इनफॉर्मल इकॉनॉमी आहे त्याला एका दिवसात फॉर्मलमध्ये आणता येत नाही आणि म्हणून त्यांना पाच वर्ष आम्ही टॅक्सेस देखील त्यांच्याकडनं घेणार नाही त्यांचा जो जीएसटी आहे त्याचा परतावा आम्ही त्यांना करू त्यामुळे धारावीमध्ये नुसती लिव्हेबल सिटी तयार होणार नाही तर एक लोकांना रोजगार देणारं आणि आपल्या जी डी पीला ग्रोथ देणारं अशा प्रकारचं एक इकॉनॉमिक इंजिन देखील त्या ठिकाणी आम्ही तयार करू